सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जयंत पाटील यांचे गोपीचंद पडळकर यांना प्रतिउत्तर. जयंत पाटील यांचा गुणवत्ता नसताना राजाराम बापूंच्या अनुकंपाखाली गुणवत्ता नसताना राजकारणात प्रवेश झाला असल्याची जोरदार टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत पडळकरांसारखे लोक बोलत असतात, आज दुपारी ते DPDC च्या बैठकीला आले होते तेव्हा चांगले होते, आता काय झालं माहीत नाही असा चिमटा काढला. मला पण मुख्यमंत्री व्हायला आवडेल, नेमकं काय वाटतं तुम्हाला? हे बघा, जयंत पाटील हे अनावधानानं राजकारणात आलेलं पात्र आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि माझे वडील अनफिट झाले, तब्येत चांगली नव्हती म्हणून, आणि मी जेव्हा जिल्हा परिषदला चौकशी करायला गेलो, माझा मोठा भाऊ होता, की काय पद्धत आहे यामध्ये, तर ते म्हणले अनुकंपाखाली तुम्हाला भरती करता येते. मी म्हटलं त्याची अट काय आहे? तर त्याला फक्त पात्रता लागते. तुम्हाला शिपाई व्हायचं आहे तर 10वी पास, क्लर्क व्हायचं आहे 12वी पास, पदवीधर असाल तर वरिष्ठ क्लार्क, आणि तुमचं काय एज्युकेशन असेल त्या पद्धतीने तुम्हाला नोकरी मिळेल. मी म्हटलं त्याला मेरिट लागतं का? तर मेरिट लागत नाही. म्हणजे अनुकंपाच्या भरतीमध्ये पात्रता लागते, गुणवत्ता लागत नाही, क्वांटिटी लागते, क्वालिटी लागत नाही. जयंत पाटील मुळातच राजाराम बापूच्या अनुकंपाच्या जागेवरती गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत आणि त्यांना बरंच लोकांनी दिलं आहे. या जिल्ह्यामध्ये ते काही करू शकले नाहीत. मला वाटत नाही ते राज्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये तशी परिस्थिती निर्माण होईल, राष्ट्रवादी पक्षच भविष्यात राहील का नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे. मला वाटतं जयंत पाटलांची शरद पवारांनी ही बाब गंभीर घेऊन त्यांना युनोमध्ये वगैरे पाठवता येतं आहे का वरच्या लेवलला? कारण फार बुद्धिवान आहेत असं त्यांची भूमिका आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांना वरच्या लेवलला जर पाठवलं तर काहीतरी होईल. महाराष्ट्रात असं काय होईल असं नाही आहे, स्वप्न बघायला हरकत नाही. पण तुम्ही ज्या पदावरती 1990 पासून काम करताय, जिल्ह्यामध्ये एक काम तुम्ही सांगू शकत नाही इतक्या वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये की मी एवढं मोठं काम केलं आहे, अशा अशा पद्धतीचं काम एक तुम्ही प्रोजेक्ट सांगू शकत नाही. आणि जिल्ह्यात काय येईल ती सगळं मतदारसंघात न्यायचं. मग राज्याची परिस्थिती काय आहे तुम्ही सगळे ह्या गोष्टीवरती विचार करा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज एक टीका केली आहे की जयंत पाटील हे राजकारणात अनुकंपा तत्वावरती आलेले आहेत, अशी टीका आपल्यावरती केली. तुमचे वडील गेल्यानंतर मग काय प्रॉब्लेम काय? हे टीका नाही, माझ्या राजकारणात येण्याचं वर्णन असेल त्यांच्या व्याख्याने. ह्याच्या टीका कुठे? कोण? आपण तसं काय बोलू शकतो आणि कशाला कोणाला काय? असे लोक बोलत असतात, सगळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं असं नाही. ते मगाशी 11-12 वाजता सांगलीत DPDC मध्ये होते त्यावेळी बरे होते. 12-12 वाजता तिथनं मी निघालो ना, 1:30 वाजता, तोपर्यंत बरे होते.